गाड़ी ते गई तुमच्या सोबत आहे मला वाटलं गाडी ते चलो बाय मी चालली बाय बाय काय झालं घाबरली का धावू नको थांब मोठी झाली चटणी पुदिना मिरची तर मला ती तिखट म्हणजे खूप खाल्ली मी तर मला आवडली ती चटणी वा वा मोठी झाली ना तू आता चला बसा ये इकडे गाडी येते मागून बैस मागे बसते तू तर आम्ही आता बाहेर चाललो आहे बसून जा आम्ही बाहेर चाललो आहे तर मजा करू आहे मस्त उद्या पुन्हा भेटूस ब्लॉग मध्ये अजून ब्लॉग संपला नाहीये सुरू केलाय ब्लॉग ओ आणि जातो कुठे बीच वर बरे सायकल घेऊ आपण बर हो ना बघ पाऊस बघ आणि आता फक्त संध्याकाळचे 6:15 वाजले काय म्हंटल काय ग मागे आपलं धुरासारखं वाटत होत मागे पहा हो बस झाला पण वेगळाच चालत आहे म्हणजे हाऊ कारण एवढा पावसात कोणालाच नसेल दिसत ना म्हणून तेच तर चालू आहे लाडोबा थांबला करता वाढत आहे पाऊस कुस्ती करता करता गोष्टी पाऊस कसा काय कुस्ती करतो मला नाही वाटत आज आम्ही तुम्हाला बीच वर घेऊन जाऊ शकू काहीतरी प्लॅन वेगळाच करून निघालो होतो आणि झालं काय बघतात
काय ग मी म्हणत होती वॅगनार खूप कसं काय दिसत आहे तू वॅगनार कशाला बघते आपण नको बघू वॅगनार अरे मला वॅगनार आवडते आपण वॅगनार का नाही घेत कारण आपण दुसरी गाडी घेत आहे नाही मला वॅगनार आवडली आहे देत नाही ना तू मग आपण त्याला रागू नाही म्हणतो ना नाही देत म्हणतो ही फाईल आता दुसरी कोणती घेते ते तर सांग ही फाईल आहे फाईल नको काढू फाईल आहे ए फाईल नको काढू ठेवून दे ठेवले तुम्ही हे पा ही पोरगी मागे बसून मस्ती करते आहे नको ग नको ग नको चालव ग गाडी कुचिन पडा म्हणता त्याला ना नाही मला बदमाश पणा म्हणता हो का डोनाल्ड डक मास्क आमचा मास्क आहे माझं मागे धर मागे धर घालून दाखव तर माझे बरोबरीच्या साईडचे रबर नाही लावला हिला आधी जे नॉर्मल मास्क होते त्यातलं लावलं होतं तर त्याला रबर लावून फिटिंग केलं होतं मग आता हे तिच्या मापाचं नाही आलं कोणतं मास्क आहे हे डोनाल्ड अच्छा डोनाल्ड डकचं कार्टून सुद्धा तिने बघितलं नाही कधी मागे धर बस उफ किती वेळ थांबायचं आता पाऊस तर सुरूच आहे अगं नको बघू ग नवीन वॅगनार तर मस्त दिसते ती वॅगनार मला लाईट वरूनच कळते की नवीन वॅगनार दिसली आहे ओळखते का तुला हो गॉड किती वेळ थांबायचं होता पाऊस तर थांबायचं नाव नाही घेते नुसती वॅगनार शोधत राहते नको शोधू वॅगनार अगं नको शोधू फायनली पाऊस थांबलाय आणि आता निघतोय पण आता बीच वर नाही जाऊ शकणार तर बघू कुठे जायचं कुठे जायचं काय गा कुठे जायचं अरे देवा मग आता करायचं एखाद दिवशी रोज असत खाती आईस्क्रीम निघाला तर माहिती खूप आवडतात ते कोण खाणार आणि आईस्क्रीम खाणार मजा येते तर मग आता का फक्त आईस्क्रीम एवढ्या पावसाचं आईस्क्रीम खाते का आणि एवढी थंडी बसून राहिली हो ना हुक्की येते हुक्की 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 शब्दाचा अर्थ काय आहे ग प्यार प्यार अरे देवा कठीण काम आहे आणि ते कोणतं गाणं म्हणते तू सारखं तोंडात बसलाय तुझ्या वॅगनार वॅगनार आम्ही जेव्हाही बाहेर निघतोय तेव्हा प्रत्येक वेळेस काव्या फक्त वॅगनार शोधते ऍक्च्युली आमचा प्लॅन असा होता आम्ही डिसेंबर मध्ये बुक केली होती वॅगनार आणि त्यानंतर खूप त्रास दिला मारुतीवाल्यांनी
त्या शोरूम वाल्यांनी, मग आम्ही कॅन्सल केले ते. आणि त्या दरम्यान 45 डेजचा वेटिंग पिरियड सांगितला होता त्यांनी. ऑलमोस्ट 30 to 35 डेज आम्ही वेट केल्यानंतरही काही रिलायबल उत्तर मिळत नव्हते. त्या पिरियड मध्ये हिला रस्त्याने जेवढे केवढे वॅगन दिसायची ते बघायची सवय झाली. त्याच्यामुळे आता आम्ही नंतर दुसऱ्या गाडीवर शिफ्ट झालो, दुसरी घेतोय, तरी तिची वॅगनार बघायची सवय नाही गेली. सवय लागल्यासारखं झालंय तिला आणि आता अगदी आवडायला लागलेली आहे वॅगनार. आणि ऑब्झर्वेशन इतकं की त्याच्या लाईट्स वर ना कितीही दूर असली तरी ती ओळखून घेते की नवीन वॅगनार आहे की जुनी वॅगनार आहे. म्हणजे मॉडेल नवीन आहे की जुना आहे ते ओळखून घेते बरोबर. आणि नवीन जी गाडी आम्ही घेतोय त्याचा मी व्हिडिओ बनवेलच, तर तेही तुम्हाला सांगेल. आणि हा बीचचा रस्ता आहे, फायनली बीच कडेच आलो आम्ही. येऊ दे ना, इकडे स्पीड ब्रेकर आहे त्याच्यावर काव्याला मस्ती करायची असते, आवाज करायचा खूप मोठे एक सोबत असते. हा आलं ग, हा तिघा जणा करू. हे पूर्ण मॅनग्रुव्ह आहे, स्पेशल इकडे मॅनग्रुव्ह फॉरेस्ट पिचावरमला आहे, पण इकडे यांनी बीच साईडला पण हे केलेलं आहे, बनवलेलं आहे. हे मॅनमेड आहे, बापरे कोणीच नाहीये. आणि इकडे समुद्र आहे, काहीच नाही आज. बस चला असंच पायी पायी चक्कर मारू. चलो लाईट हाऊस, ये दिसलं, चल ग. थोडी मस्ती केली आणि आता निघालो आहे. खूप अंधार आहे आणि कोणीच नव्हते, जास्त लोक फॅमिलीजही नव्हत्या, म्हणून आम्ही निघालो. आणि मला एक गोष्ट सांगायची होती, मी बरेच महिने झाले व्लॉग बनवले नाहीये, पण आता मला प्रोत्साहन मिळालंय आणि मी ट्राय करेल की रेग्युलर व्लॉग बनवेल. थोडस करायकाल बद्दल सांगेल, कारण माझ्या व्लॉग्समुळे नॉर्थ इंडियन जे स्टुडंट्स म्हणा किंवा कोणी नोकरीसाठी येतं कोणी शिक्षणासाठी येतं त्यांना निश्चित फायदा होईल. माझे इकडचे व्हिडिओ बघून एक आपल्या महाराष्ट्रातले एक जण आहे, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला की करायकालला त्यांच्या मुलीची ॲडमिशन झाली म्हणून, तर कसं आहे काय वगैरे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जे आपल्या इकडचे स्टुडंट्स येतील किंवा नोकरीसाठी पण कोणी येईल तर त्यांना निश्चित इकडची माहिती आधी मिळालेली राहील, तर थोडाफार तर फायदा होईलच. आम्ही आता सध्या मार्केटला आलेलो आहे आणि एक सन सुपर मार्केट म्हणून आहे तिकडे जातोय. ते सगळ्यात चांगलं ग्रोसरी शॉप आहे. हो हो आली, हा मेन मार्केटलाच आहे हे, इकडे तुम्हाला सगळं मिळून जाईल.
आता जस्ट आमचं ग्रोसरी शॉपिंग झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघतो आहे. पावसामुळे आम्ही बीचवर काही जास्त एन्जॉय करू नाही शकलो. आता नेक्स्ट टाइम परत एकदा केव्हा तरी. बीच अगदी घर अंगण सारखंच झालेलं आहे आम्हाला. आम्ही आता निघतो आहे घरी आणि आपण भेटू लवकरच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तर व्लॉगच्या शेवटी म्हणायचं काय? लाईक, शेअर आणि बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला नाही सांगत का चॅनलला? हा ते पण. पण करतील का? मला नाही माहिती. करतील करतील. पटकन बघा आणि सांगा कसं वाटलं व्लॉग. चॅनलला पण सबस्क्राईब करा. काव्याची बडबड कशी वाटते ते सांगा आणि काव्याचं गाणं कसं वाटलं ते पण सांगा. हो की नाही? तोपर्यंत बाय बाय.